राज ठाकरेंच्या टीकेला महत्त्व देत नाही, आम्ही जनतेसाठी काम करतोय. राज ठाकरेंच्या टीकेला रुपाली ठोंबरे यांचं हे उत्तर आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेच्या जनतेच्या हिताच्या आहेत या सगळ्या योजना, रुपाली ठोंबरेंचं हे वक्तव्य आहे. तर कायदेशीर कारवाईला सर्वांना सामोरं जावं लागेल. कर्णबाळा दुमळेंच्या प्रश्नावर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. यांनी पण टीका केली आहे, जशी लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही लाडका मतदार योजना आणा असं म्हणताय. तुम्ही पण मनसेतूनच राष्ट्रवादी त्याला काय म्हणाल? टीका करायला कुणाचं काही जात नाही, परंतु लोकांची कामं करायला कामाने सिद्ध व्हावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे जो काही लोकशाहीने टीका करायचा आहे. परंतु आम्ही कामाने जनसामान्य यात्रेमध्ये लोकांसमोर जातोय आणि लोकांचा जो विश्वास आमच्यावरचा आहे तो गृढ करतोय. कर्णबाळा दिनबुळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, त्यानंतर ते आता कुठे आहेत, नॉट रिचेबल झालेले आहेत, काय म्हणाल? प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला कायद्यानेच वागावं लागेल. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि मग त्यांना त्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया त्यातनं सामोरं जावं लागेल. हे होऊ नये असं वाटत असेल तर कायद्याच्या चौकटीतच आपलं जे भाषण असेल किंवा आपली जी काही आव्हान करत असाल ती नागरिकांच्या हितासाठी आणि कामासाठी वापरली तर ही वेळ येणार नाही. म्हणतात की कोण रुपाली पाटील, ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्याबद्दल बोलणार नाही, तुमच्यावर पण टीका. कर्ण दुबळेंना मी ओळखत नाही, तसं मला ते बोलल्यानंतर कळलं की कर्ण दुबळे आहेत असं. मी त्यांना त्यांनी जे प्रश्न निर्माण केला त्यांच्यावर चांगलं खणखणीत कायदेशीर उत्तर दिलेलं. बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.